रेषा म्हणजेच पट्टीच उदाहरण माहिती आहे, नंबर लाईन्स. जर त्याच्यावरच्या संख्यांचा आपण अभ्यास केला तर स्टार्टिंग झिरोपासून होतो, शून्यापासून होते, शून्यापासून पुढं एक दोन तीन अनंतापर्यंत संख्या असणार आहे. म्हणजे शून्याच्या उजवीकडं राईट हँड साईडला सगळ्या धन संख्या म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स असणार आहेत, तर शून्याच्या डावीकडं LHS म्हणजे लेफ्ट हँड साईडला ऋण संख्या असणार आहेत. या संख्या वाढवत गेल्यास, नंबर लाईन्स वाढवत गेली तर अनंतापर्यंत या संख्या असणार आहेत. म्हणजेच याची सुरुवात जर बघितली तर ओरिजिन पॉईंट म्हणजेच आरंभ बिंदू हा शून्य असतो. शून्याच्या उजवीकडं धन संख्या पॉझिटिव्ह नंबर्स आणि शून्याच्या डावीकडं LHSला ऋण संख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर्स असतात. स्टार्टिंग पॉईंट आरंभ बिंदू हा शून्य असतो. आता याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक संख्या जी आहे त्या संख्येला दर्शवणाऱ्या बिंदूला आपण नाव दिले. उदाहरणार्थ एक हा बिंदू दर्शवतो, बी बिंदू हा दोन ही संख्या दर्शवतो, सी तीन दर्शवतो. तसंच या बाजूला बघितलं तर संख्या आणि बिंदू त्याच्याशी एकमेकांशी निगडीत असलेले आपल्याला दिसतात. मग याच्यामध्ये नेमकं काय, उदाहरणार्थ बिंदू डीचा निर्देशक म्हणजेच को ऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी, डी कुठे बघा इथे. मग या डी बिंदूनं दाखवलेली संख्या किंवा याच्याशी निगडीत असलेली संख्या कोणती, त्याला निर्देशक म्हणतात म्हणजे स्कॉर्डिनेट म्हणतात. तो किती दर्शवतो, चार. दुसरं काय म्हणजे बिंदू टीचा निर्देशक म्हणजेच कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट टी, टी कुठे आहे इथे. याच्याशी निगडीत असणारी संख्या कोणती आहे, ऋण पाच म्हणजे मायनस फाय. समजलं. मग आता तुम्ही या संख्या रेषेवरून प्रत्येक बिंदूशी निगडीत असणारा कोऑर्डिनेट लिहू शकता, किंवा या संख्येशी निगडीत असणारे असणारा बिंदू कोणते आहे याचं तुम्ही लेखन करू शकता. आता पुढं दोन बिंदूमधील अंतर कसं काढायचं या संख्या रेषेचं उदाहरण समोर ठेवा आणि याच्यावर कोणतेही दोन बिंदू असतील आणि त्या दोन बिंदूमधील अंतर म्हणजे डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स कसं काढायचं, तर त्या दिलेल्या दोन बिंदूमधील मोठा निर्देशक कोण असेल त्याच्यातून लहान निर्देशक मायनस करायचा, वजा करायचा. उदाहरण बघा, डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स जर काढायचं असेल तर काय करावं लागेल, बी कोऑर्डिनेट मायनस स्मॉल कोऑर्डिनेट म्हणजे मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायला लागेल. याच्यासाठी उदाहरण आपण समजा घेऊया, बिंदू ई आणि एस मधील अंतर काढा. नंबर लाईन समोर आहे तुमच्या, संख्यारेषा समोर आहे, त्याच्यामध्ये बिंदू ई आणि बिंदू एस यांचे निर्देशक पर्यंत शोधूया. बिंदू ई कुठे आहे, इथे आहे. म्हणजे बिंदू ईचा निर्देशक कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ई इज इक्वल टू फाय, याचा निर्देशक पाच आहे. दुसरं बघा, एस चा निर्देशक बिंदू एस चा निर्देशक कोऑर्डिनेट ऑफ एस बरोबर वजा चार म्हणजेच मायनस टू. तर पाच आणि वजा चार हे दोन निर्देशक आपल्या समोर आहे. याच्यामध्ये तुम्हाला शोध कोण आहे त्याची मांडणी करूया. पाच आणि वजा चार, फाय अँड मायनस फोर मध्ये ग्रेटर दॅन अँड स्मॉलर दॅन हा चिन्हाचा उपयोग करून आपण हे दर्शवलेला आहे. पाच ही संख्या वजा चार पेक्षा मोठी आहे. मग आता डिस्टन्स एस ई किंवा ई एस या दोन्हीचा अंतर अंतर काढायचं आहे. मग मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक मायनस करायचं आहे. फाय मायनस मायनस फोर, मायनस मायनस इज इक्वल टू प्लस, फाय प्लस फोर इज इक्वल टू नाईन. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन एस ई इज इक्वल टू नाईन, म्हणजे दोन बिंदूमधील एस ई मधील अंतर किती आलेलं आहे, नऊ आलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण दरम्यान काम म्हणजे बिटवीन नेस हा पॉईंट बघूया. दरम्यान त्या शब्दाचाच अर्थ आहे, दरम्यान म्हणजे कुठल्याही दोन बिंदूंच्या दरम्यानचा बिंदू. उदाहरणार्थ बघा, जर बिंदू ए बी सी हे एक रेषीय म्हणजेच लिनियर पॉईंट्स असतील तर अशा बिंदूंमध्ये तीन शक्यता, तीन पॉसिबिलिटीज असू शकतात. काय शक्यता असू शकतात, समजा एखाद्या रेषेवर ए बी सी हे ह्या सिक्वेन्सने ह्या प्रमाणे असतील तर याची दरम्यान कसं येऊ शकते, बी हा आणि सी च्या दरम्यान आहे म्हणजेच बी इज इन बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट सी. हे कसं दर्शवणार, दरम्यान त्याच्यानुसार ए डॅश बी डॅश सी म्हणजेच बी हा ए आणि सी च्या दरम्यान आहे. दुसरी शक्यता काय दाखवता येईल, इथं बघा आकृतीमध्ये बी आणि सी या बिंदूंच्या दरम्यान ए आहे म्हणजेच ए हा बी आणि सी यांच्या दरम्यान आहे म्हणजेच बी डॅश ए डॅश. तिसरी
असू शकेल ए आणि बी या दोन बिंदूंच्या दरम्यान सी डी स्क्वेअर म्हणजे सी हा ए आणि बी च्या दरम्यान आहे म्हणजे सी इज इन बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट बी. मग अशी जर दरम्यान असेल तर या दरम्यानच्या संदर्भात आपल्याला एक वाक्य बघा लक्ष देते. जर डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी असेल. बघा परत एकदा लक्षात घ्या, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी येत असेल तर बी हा ए आणि सी यांच्या दरम्यानच असणार. बघा आता दरम्यान बिटवीननेस वरचे एक आपण उदाहरण समजून घेऊया. उदाहरण दिले बघा, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 10, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 22 अँड डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 12. तर कोणता बिंदू दरम्यान असेल, विच पॉइंट इज बिटवीन टू पॉइंट्स, हा प्रश्न आपल्याला विचारलाय. त्याच्यासाठी एक आकृती बघा, या आकृतीनुसार आपण बी ए आणि सी असं घेतलेलं आहे. ऍक्च्युली इथे स्पष्टीकरण आपण नंतर घेणार होतो पण आकृतीवरून पहिल्यांदा समजावून घ्या. बी ए तुम्हाला 10 दिलेलं आहे, परत ए सी म्हणजे ए पासून सी किती अंतरावर दिलेलं आहे, 12 अंतर दिलेलं आहे, आणि तुम्हाला बी सी बरोबर 22 दिलेलं आहे, बी पासून सी 22 दिलेलं आहे. मग पहिल्यांदा ग्रेटेस्ट डिस्टन्स बी सी, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 22 म्हणजे मोठा अंतर सगळ्यात मोठं दिलेलं आहे, डिस्टन्स बी सी बरोबर 22 त्याला नंबर 1 दिलेला. मग हेली दोन कोणती अंतर दिलेली, डिस्टन्स ए बी आणि डिस्टन्स ए सी. मग ह्यांची बेरीज करून बघूया, डिस्टन्स बी सी प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 10 प्लस 12 इज इक्वल टू 22. म्हणजे हे अंतर आणि ह्या दोघांची बेरीज करून येणार अंतर दोन्ही समान आहेत. म्हणजेच काय काय आपल्याला, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स बी सी. या दोन्हीमध्ये बघा कॉमन अंतर, कॉमन अक्षरांतर दिसतं ए बी आणि ए सी, म्हणजे हा ए दोघांच्या मध्ये सेम आहे, म्हणजे ए हा बी आणि सी च्या काय असणार आहे, दरम्यान असणार आहे. बघा बी ए बरोबर 10, ए सी बरोबर 12, म्हणजे बी सी बरोबर हे 10 अधिक 12 बरोबर 22. म्हणून ए इज इन बिटवीन पॉइंट बी अँड सी. समजलं? तसंच दुसरं उदाहरण समजा घेऊया. काय दिलेलं आहे बघा, एक संख्या रेषा दिलेली आहे, संख्या रेषावर ए हा बिंदू दिलेला आहे, पॉईंट दिलेला आहे, आणि ए पासून 15 अंतरावर बिंदूंचे निर्देशक काढा. मग संख्या रेषेत कुठे ए पॉईंट घेतला, 15 अंतर डावीकडं का उजवीकडं हे त्यांनी निर्देशित केलेलं नाही, म्हणून शक्यता धनकडची पण सांगायची आणि ऋणकडची पण सांगायची, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्हीकडचं आपल्याला डिस्टन्स दाखवणं गरजेचं आहे. तर आता ए पासून 15 अंतरावर येईल. मग समजा ए च्या डावीकडील ए हा बिंदू, त्याच्या डावीकडे टी हा निर्देशक असा बिंदू असा घेतलेला आहे की तो ए पासून 15 अंतरावर असेल, तर त्याचं अंतर काढताना निर्देशक कसा दाखवला जाईल, मुळात दिलेला बिंदू ए हा 10 आहे आणि त्याच्यापासून ऋण 15 अंतरावर जायचं, म्हणून ऋण 15 घेतलं, 10 वजा 15 10 मायनस 15 इज इक्वल टू मायनस 5, म्हणजे बिंदू ए पासून 15 एकक अंतर डावीकडे गेलं तर तिथून जो टी पॉइंट असेल त्याचा निर्देशक किती असणार आहे, मायनस 5. कसं समजलं परत एकदा सांगते, ए च्या डावीकडून टीचा निर्देशक बिंदू ए इथे आहे, त्याच्या डावीकडे म्हणजे ऋण संख्या असणार आहे, म्हणून ए पासून ऋण 15 अंतरावर आपल्याला पाठीमागे जायचंय. मग हे डिनोटेड किती म्हणतो, ए चा 10 आणि त्याच्यापासून मायनस 15 अंतर जायचं ऋण असल्यामुळं 10 वजा 15 बरोबर वजा 5, म्हणजे टी हा बिंदू काय निर्देशित करतो, पॉइंट किती दाखवतो, मायनस 5. तसंच ए च्या उजवीकडं म्हणजे धनसंख्या असणार आहे, किती अंतरावर जावं लागेल, 15, म्हणून ए च्या उजवीकडे डी चा निर्देशक किती असेल, ए चा निर्देशक 10 त्याच्या उजवीकडे जाणार आहे, म्हणून अधिक 15 अंतर घेणार, 10 अधिक 15 बरोबर किती अंतर, 25, म्हणजे बी हा किती कॉर्डिनेट डिडक्ट करतो, 25. समजलं? जर तुम्ही ए डी किंवा ए टी हे अंतर पडताना बघितलं तर त्या दोन्हींच्या मधलं अंतर जे असणार आहे ते किती अंतरावर असणार आहे, 15 एकक अंतरावर असणार आहे. समजलं? संबंधित भागावर उदाहरणं काही अभ्यासले.
म्हणजे cos θ of a is equal to minus 14. तर a पासून 16 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक शोधा. Find the coordinate of point which are 16 units from away from a. बघा a चा निर्देशक दिलेला आहे आणि a पासून 16 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक शोधा असे विचारले आहे. मग ए पासून 16 अंतर एकक सांगितलंय कुठल्या बाजूला दिलेलं नाही. देर आर टू पॉसिबिलिटीज, म्हणजे इथं दोन शक्यता आहेत. पहिली शक्यता ए पासून उजवीकडे सांगायला लागेल आणि ए पासून डावीकडे, म्हणजे फ्रॉम ए टू आर एच एस राइट साइड आणि फ्रॉम ए टू लेफ्ट हँड साइड, दोन उत्तर ह्याची अपेक्षित आहेत आपल्याला. मग आता इथं संख्यारेष आपल्याला एक नमुना म्हणून काढून दाखवलेली आहे. इथे समजा ए पॉइंट असेल, its coordinate is to minus 14. मग इथून 16 एकक अंतरावर हा x बिंदू आहे आणि इथून 16 एकक अंतरावर हा x बिंदू आहे. या दोन्हीकडचे पण x चे निर्देशक, डावीकडचा x असेल किंवा उजवीकडचा x असेल, दोन्हीचे निर्देशक दाखवणं अपेक्षित आहे. मग पहिल्यांदा काय करू आपण, डावीकडील x चा निर्देशक म्हणजे coordinate of x which is left of a इथे. एचा निर्देशक इथे आहे मायनस 14 आणि त्याच्या या बाजूला डावीकडे ऋण संख्या असणार आहे, म्हणून वजा 16 अंतरावर आपण जायचे मायनस 16. हा मायनस, हा मायनस, मायनस मायनस प्लस, दोघांची ऍडिशन 13 चिन्ह येणार मायनस, म्हणजे ए पासून डावीकडे 16 एका अंतरावर असणाऱ्या एक्सचा निर्देशक हा वजा 30 असेल. तसाच उजवीकडील एक्सचा निर्देशक म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ x which is right of a, म्हणजे याच्याकडून उजवीकडे असणाऱ्या x चा निर्देशक शोधण्यासाठी पहिल्यांदा a चा निर्देशक मायनस 14 आणि या बाजूला जातो उजवीकडे, म्हणजे धन संख्या असणार आहे, म्हणजे प्लस 16. हा मायनस आहे, हा प्लस आहे, प्लस मायनस मायनस प्लस 2 आहे, म्हणजे उजवीकडील x चा निर्देशक किती येणार आहे, प्लस 2 येणार आहे. समजलं? आता दुसरे उदाहरण बघूया. उदाहरण काय सांगितलं, इफ a dash b dash c betweenness दिलेलं आहे, b is in between point a and point c, length of bc is equal to 6.5, length of ab is equal to 3.2, then find the value of length of ac. बघा, if a dash b dash c, then याच्यावर आपण काय सांगू शकतो, length of ab plus length of bc is equal to length of ac. put the value, ab is equal to 3.2 plus BC is equal to 6.5 is equal to length of AC. Addition 9.7 is equal to length of AC, means length of AC is equal to 9.7. Second example, जर P dash Q dash R and length of PR बरोबर 10.9, length of QR बरोबर 4.5, तर length of PQ बरोबर किती? तर P dash Q dash R दिलेला असेल तर दरम्यान त्याच्या संबंधानुसार PQ अधिक QR बरोबर PR येणार आहे, म्हणजे लेंथ ऑफ PQ अधिक लेंथ ऑफ QR बरोबर लेंथ ऑफ PR. PQ ची व्हॅल्यू काढायची आहे, अधिक PQ सॉरी QR 4.5 बरोबर 10.9. याची किंमत काढताना अधिक 4.5 आहे, तो पलीकडे जाताना 10.9 मधून मायनस होणार आहे. मग लेंथ ऑफ PQ बरोबर हा 10.9 इथंच राहिला, हा प्लस इकडे येताना मायनस 4.5, लेंथ ऑफ PQ बरोबर यांची वजाबाकी 6.4, म्हणजे लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू 6.4. ओके, तर याच्यापूर्वी आपण भूमितीमधील मूलभूत संबंध बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री मध्ये दोन बिंदूमधील अंतर कसं काढायचं, बिंदूंचे निर्देशक आणि लहान मोठेपणा याच्याविषयी माहिती बघितली आहे. त्याच्या पुढचा भाग आता आपण समजावून घेऊया. भूमिती म्हटलं की काही बेसिक कन्सेप्ट असतात, त्या माहीत असणं गरजेचं आहे. त्यांची थोडक्यात ओळख तुम्हाला पूर्वी झालेली आहे, पुन्हा उजाळा म्हणून आपण थोडक्यात त्याच्यात जे कन्सेप्ट आहे ते आता समजावून घेऊया. बिंदू म्हणजेच पॉइंट, एका अंकुजीदार टोकानं काढलेल्या सूक्ष्म टिंबाला बिंदू असं म्हणतात. म्हणजेच याचं नाव एखाद्या लेटरनं दाखवायचं, बिंदू ए म्हणजेच पॉइंट ए. त्याच्यानंतर रेषाखंड, रेषाखंड म्हणजे लाईन सेगमेंट म्हणजे काय नेमकं, तर इथे बघा आकृती तुम्हाला दिसते, ए आणि बी हे दोन अंत्यबिंदू आहेत आणि या दोन अंत्यबिंदूमधील एक रेषीय अनंत बिंदूंच्या संयोग संचाला
रेषाखंड असं म्हणतात, म्हणजे युनियन सेट ऑफ लिनियर पॉइंट्स, दिस इज कॉल्ड एज सेगमेंट, लाईन सेगमेंट। याचं नाव रेषाखंडच्या ऐवजी आपण मराठीमध्ये थोडक्यात संक्षिप्त मध्ये रेख एबी म्हणजे सेगमेंट एबी म्हणजे सेग एबी असं लिहू शकतो। त्याच्यानंतर किरण, आता किरण ही संकल्पना बघायची, सेगमेंट मध्ये किंवा रेषाखंड मध्ये अजून एक मुद्दा लक्षात घ्या, दोन्ही बाजूला अंत्यबिंदू एबी आहेत, मग ए आणि बी म्हणजे खंड झालेला आहे, ए पासून पुढं किंवा बी पासून पुढं आपल्याला जाता येणार नाही, हा रेषाखंड तिथंच ब्लॉक झालेला आहे, थांबलेला आहे, तेवढाच तो रेषेचा एक भाग आहे आणि म्हणून मर्यादित रेषेचा तो भाग आहे। दोन बिंदू मधील एक रेषीय बिंदूचा संच असतो तो मर्यादित भागाला रेषाखंड म्हणजे लाईन सेगमेंट असं म्हणतात। आता किरण मध्ये बघा, या आकृतीत तुम्हाला काय दिसतं, एका बाजूला बिंदू आहे ए म्हणजे हा भाग, हा जो भाग आहे तिथं ए च्या ठिकाणी खंडित झालेला आहे आणि बी च्या दिशेने आपल्याला काय दिसतं, बाण दिसतो, म्हणजे ज्या बाजूला बाण आहे त्या बाजूला ही रेषा नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अमर्यादित वाढवता येते। मग किरण म्हणजे काय, रेषेचा असा भाग की एका बाजूला ती मर्यादित असते, टर्मिनेटिंग असते आणि अदर साईडला ऑपोजिट साईडला ती काय असते, नॉन टर्मिनेटिंग असते, म्हणजेच एका बाजूने मर्यादित आणि विरुद्ध दिशेनं किंवा दुसऱ्या बाजूला अमर्यादित असणाऱ्या रेषेच्या भागाला किरण म्हणतात, म्हणजेच रे म्हणतात। त्याचे नाव बघा, ज्या बाजूनं अंत्यबिंदू आहे त्या बाजूनच वाचायला सुरुवात की किरण बी ए, सॉरी किरण ए बी, बी ए होणार नाहीये, म्हणजेच रे ए बी। त्याच्यानंतर पुढचं बघा रेषा, रेषा म्हणजेच लाईन। या आकृतीमध्ये काय दिसतं, इथं आपल्याला दोन्ही बाजूला पॉइंट दिसले, अंत्यबिंदू दिसले, म्हणजेच खंडित भाग होता। या आकृतीमध्ये एका बाजूला अंत्यबिंदू आहे, दुसऱ्या बाजूला बाण आहे, म्हणजेच एका बाजूने खंडित आहे आणि दुसऱ्या बाजूनं अमर्याद अखंडित आहे। मग या आकृतीमध्ये काय दिसतं, दोन्ही दिशेनं बाण आहे, याचाच अर्थ एक रेषीय अनंत बिंदूच्या अमर्याद संयोग संचालक म्हणायचं रेषा असं म्हणतात, म्हणजेच युनियन सेट ऑफ लिनियर पॉइंट्स इज कॉल्ड एज लाईन, जी कशी असते, दोन्ही बाजूनी नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंड असते, म्हणजे रेषा एम एन म्हणजेच लाईन एम एन। तर एकूण रेषाखंड म्हणजे काय, कॉंग्रुएंट सेगमेंट म्हणजे काय, जर दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल, समान लांबीच्या जर रेषाखंड असतील तर त्यांना काय म्हणायचं, एकरूप रेषाखंड म्हणजेच कॉंग्रुएंट सेगमेंट। आणि हे कसं दाखवतात, रे ए बी कॉंग्रुएंट म्हणजेच एकरूप रे सी डी, सेगमेंट ए बी कॉंग्रुएंट टू सेगमेंट सी डी। इथं बघा ए बी ची लांबी 5 सेमी आहे आणि सी डी ची लांबी सुद्धा 5 सेमी आहे। त्याच्यानंतर समांतर रेषा म्हणजेच पॅरेलल सेगमेंट, सॉरी लाईन्स ऑर सेगमेंट, म्हणजेच काय, जर दोन रेषा असतील, दोन रेषाखंड असतील, त्या कितीही दोन्ही बाजूने वाढवत नेल्या आणि परस्परांना कुठेही एका बिंदूमध्ये छेदत नसतील तर अशा रेषांना, अशा रेषाखंडांना काय म्हणायचं, समांतर रेषा, ज्या दोन्ही बाजूंनी कितीही वाढवत नेल्या तरी परस्परांना छेदणार नाही, म्हणजेच रेख पी क्यू समांतर रेख आर एस, मीन्स सेगमेंट पी क्यू पॅरेलल टू सेगमेंट आर एस। आता लंब रेषाखंड, लंब रेषाखंड म्हणजेच काय, पॅरेलल परपेंडिक्युलर सेगमेंट्स, परपेंडिक्युलर सेगमेंट म्हणजे काय, जर एखादा रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाला 90° छेदत असेल तर अशा रेषाखंडांना परस्परांचे लंब रेषाखंड असं म्हणतात। इथं बघा आकृतीमध्ये पी क्यू हा रेषाखंड ए बी ला 90° क्यू या ठिकाणी छेदलेला, म्हणजेच पी क्यू हा ए बी ला लंब आहे, म्हणजेच रे पी क्यू लंब रेट ए बी, म्हणजेच सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए बी। समजलं? ठीक आहे। तर बघा भूमितीतील मूलभूत संबोध म्हणजेच बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्रीमध्ये पुढचा पाठ आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये सशर्त विधाने आणि व्यत्यास म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कन्वर्स, याच्यामध्ये जर आणि तरची विधान असतात, म्हणजे इफ अँड देन, त्याला कंडिशन्स असतात। उदाहरण सांगते, मी जर मी अभ्यास केला तर मी पास होणार, कंडिशन काय, इफ जर मी अभ्यास केला तर काय होणार, रिझल्ट त्याचा मी पास होणार आहे, म्हणजे त्याला कंडिशन असेल तर पुढचं वाक्य कम्प्लीट होणार आहे, म्हणजेच याला कंडिशनल स्टेटमेंट्स
म्हणतात आणि याचं जर उलट घेतलं व्यत्यास म्हणजे कन्वर्स म्हणजे काय मी पास झाले कारण मी अभ्यास केला होता. बघा पहिलं स्टेटमेंट काय होतं सरळ स्टेटमेंट दिलेलं होतं जर मी अभ्यास केला तर मी पास होणार आणि याचं कन्वर्स म्हणजे याचं उलट घेतलं म्हणजे त्याचा व्यत्यास काय होणार मी पास झाले कारण मी अभ्यास केला होता. समजलं मग आता याच्यामध्ये या अशा कंडिशनल स्टेटमेंट असतील म्हणजे दिलेली वाक्य असतील तर त्याची मांडणी थेरमच्या रूपात करायचं आहे आणि त्याच्या सिद्धता द्याव्या लागणार आहेत. कसं आलं कसं पोहोचलो म्हणजेच त्याच्या प्रूफ द्यायचे म्हणजे प्रूफ देताना म्हणजे सिद्धता घेताना आपल्याला त्याची विभागणी अशा पद्धतीत केली असणार आहे. म्हणजे कसं जर दिलेलं स्टेटमेंट असेल तर त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे जे सांगितलेलं आहे त्याला म्हणायचं पक्ष म्हणजे गिवन. जे प्रूफ करायचंय जे सिद्ध करायचंय जे दाखवायचंय त्याला म्हणायचं साध्य म्हणजेच टू प्रूव. समजा त्या साध्यावर पोहोचण्यासाठी एखादी रचना करावी लागत असेल दिलेल्या आकृतीत काही बदल करावे लागत असतील तर त्याला रचना म्हणजेच कन्स्ट्रक्शन म्हणायचं आणि या तिन्हींच्या आधारे आपल्याला पोहोचायचं ते सिद्धता प्रूफ त्याच्या पायऱ्या त्याला अनुसरून गुणधर्म असतील नियम असतील किंवा आणखी कशाचं उपयोजन केलं असेल तर ते मांडणी करून आपल्याला सिद्धतेमध्ये प्रूफ करावं लागतं. समजलं याचं एक उदाहरण बघूया तर थेरम बघा सिद्धता आपण बघूया पक्ष काही दिलेला बघा सॉरी प्रमेय बघा दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे कोण विरुद्ध कोण एकरूप असतात. बघा स्टेटमेंट काय दिलेलं आहे जर दोन रेषा एकमेकींना छेदल्या तर तयार होणारे विरुद्ध कोण एकरूप असतात. म्हणजे इफ टू लाईन्स आर इंटरसेक्ट टू इच अदर इन वन पॉइंट देन देअर अपोजिट अँगल्स आर कॉंग्रुएंट ऑर इक्वल. मग आता पक्ष काय दिलेला आपल्याला आकृतीमध्ये बघा रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्परांना ओ बिंदू मध्ये छेदतात. दिस लाईन ए बी अँड दिस लाईन सी डी दिस टू लाईन्स आर इंटरसेक्ट टू इच अदर इन पॉइंट ओ. समजलं आता सिद्ध काय करायचं आहे छेदत असतील तर होणारे विरुद्ध कोण एकरूप असतात हे वाक्य दिलेलं आहे ते इथं पर्यंत छेदल्यास म्हणजे दोन छेदतात म्हणजे हे झालं पक्ष म्हणजे गिवन. त्याच्या पुढे काय होणार आहे छेदल्यानंतर होणारे कोण विरुद्ध कोण एकरूप असतात हे काय झालं टू प्रूव म्हणजे सिद्ध करायचं आहे. म्हणून साध्य काय येणार आपल्याला याच्यामध्ये इथं बघा साध्य टू प्रूव ए ओ सी बरोबर बी ओ डी विरुद्ध कोण बघा ए ओ सी चा विरुद्ध कोण बी ओ सी ह्याच्या विरुद्ध हा कोण नसेल तर ह्याच्या विरुद्ध हा कोण दोन्हीपैकी आपल्याला एक प्रूव्ह केलं तर त्याप्रमाणे दुसरी मांडणी करता येते. हे झालं पक्ष इथपर्यंत आणि हे झालं काय झालं सिद्ध म्हणजे टू प्रूव्ह. आता सिद्धता म्हणजे प्रूफ मध्ये जायचं म्हणजे काय बघा आता अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी बघा कुठे ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी ह्या दोघांची बेरीज म्हणजे हे कसले कोण आहेत लिनियर अँगल आहेत. बघा एका रेषेवर तयार झालेल्या कोणांची जोडी आहे म्हणजे रेषे जोडीतील कोण आहे ह्या दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती येते 180° बरोबर. परत हा आणि हा कोण बघा कोण बी ओ सी अधिक कोण बी ओ डी हे पण बघा रेषा डी सी किंवा सी डी वर तयार झालेले हे रेषे जोडीतील कोण आहेत लिनियर पेअर अँगल आहेत. मग ह्या दोघांच्या मापांची बेरीज किती येते 180 म्हणजेच पहिली जोडी किती ए ओ सी प्लस बी ओ सी ह्या दोघांची बेरीज बरोबर 180° परत बी ओ सी अधिक बी ओ डी ह्या दोघांची बेरीज किती आली 180° नंबर एक आणि नंबर दोन. आपण काय करणार नंतर एक आणि दोन ह्या दोन्ही इक्वेशनची बेरीज मागूया हे दोन्ही बरोबर 180 हे दोन्ही बरोबर 180 म्हणजे दोघांची बेरीज पण 180 येते. म्हणून ह्या दोघांची बेरीज बरोबर ह्या दोघांची बेरीज म्हणजे हे ही जोडी बरोबर ही जोडी मानली कारण दोन्हींची बेरीज किती आहे 180 म्हणजे ही जोडी बरोबर ही जोडी इथं पायर मांडला पण आता बघा एओसी प्लस बीओसी इज इक्वल टू अँगल बीओसी प्लस अँगल बीओडी एक आणि दोन म्हणून आपण घेतले त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं या बाजूला पण अँगल बीओसी आहे या बाजूला पण अँगल बीओसी आहे दोन्हीची माप समान असणार आहे म्हणून दोन्ही खर्च काय होणार आहे लोप होणार आहे. मग राहिलं काय इथं अँगल एओसी इज इक्वल टू अँगल बीओडी म्हणजेच बघा एओसी इज इक्वल टू अँगल बी ओ डी झालं सिद्ध हे अपोजिट अँगल्स कसे झाले इक्वल झाले. याचप्रमाणे आपल्याला एओसी सॉरी एओडी इक्वल टू बी ओ सी हे अपोजिट अँगल्स
इक्वल आहेत किंवा कॉम्पोनंट आहेत हे सुद्धा सिद्ध करता येते. तर यापूर्वी आपण या प्रकरणात दोन बिंदू मधील अंतर, दरम्यानता, प्रत्यक्ष सिद्धता कशी होती ते आपण अभ्यासलेलं होतं. आता अप्रत्यक्ष सिद्धता आपण अभ्यासणार आहोत. अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये नेमकं काय असतं? तर दिलेलं वाक्य आहे त्याच्यात जे दिलेलं असतं ते दिलेलंच नाहीये असं ते असं समजून मग प्रत्यक्ष सिद्धतेकडे वळायचं असतं. म्हणजेच थोडक्यात आता त्याची उदाहरणादाखल एक आपण माहिती जाणून घेऊया. विधान दिलेलं आहे दोन पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या ही विषम असते. बघा स्टेटमेंट काय, अ प्राइम नंबर इज ग्रेटर दॅन टू इज ऑड. आता सशर्त विधान कंडिशनल स्टेटमेंट जर आणि तरच्या स्वरूपात काय होणार, जर पी ही दोन पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर पी ही विषम संख्या असते. जर पी ही दोन पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर पी ही कशी असते, विषम संख्या असते. म्हणजेच इफ पी इज अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन टू देन इट इज ऑड नंबर. हे जर आणि तर या स्वरूपात म्हणजे कंडिशनल स्टेटमेंटच्या स्वरूपात आपण बघितलं. मग आता पक्ष मध्ये काय, गिव्हन या सेंटेन्स मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे बघा, पी ही दोन पेक्षा मोठी मूळ संख्या आहे. पी ही दोन पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या, म्हणजे मूळ संख्या म्हणजे मूळ संख्येची विभाजन किती असतात, एक आणि ती संख्या म्हणजे एक आणि पी हे त्याचे दोनच विभाजक असणार आहेत. म्हणजेच पी इज अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन टू दॅट इज वन अँड पी आर द डिवायजर्स ऑफ पी. कारण मूळ संख्येला दोनच विभाजक असतात, एक आणि ती संख्या. तर साध्य काय करायचंय, टू प्रूव काय दाखवायचंय, पी ही विषम संख्या आहे म्हणजे पी इज अन ऑड नंबर हे आपल्याला प्रूव करायचंय. मग याच्यासाठी सिद्धतेच्या पायऱ्या बघा, काय दिलेलं आपल्याला या वाक्यात त्याच्या विरुद्ध द्यायचं. पहिलं वाक्य काय, दोन पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या असं सांगितलेलं आहे. मग आता आपण काय सांगा, पी ही विषम संख्या नाही, हे विषम संख्या दाखवा म्हणतंय, पण आपण इथं काय करणार, विषम संख्या नाही असं मानू. सपोज पी इज नॉट अन ऑड नंबर, मग पी ही विषम संख्या नाही म्हणजेच कशी आली, पी ही समसंख्या म्हणजेच पी इज अन इव्हन नंबर. मग जर ती समसंख्या असेल तर कुठल्याही समसंख्येचा दोन हा डिवायझर असतो, विभाजक असतो, म्हणजे दोन हा पी चा विभाजक आहे. Therefore, a divisor of p is 2. ह्याला नंबर 1 म्हटलेला आहे. पुढे बघा, पण p ही कशी संख्या दिलेली आहे, दोन पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या, म्हणजे but it is given that p is a prime number greater than 2 हे पक्षात आपल्याला दिलेलं आहे. मग याचा अर्थ काय, p चे विभाजक किती दिलेले आहेत आपल्याला, 1 व p हे दोनच विभाजक आहेत, बरोबर. म्हणजे 1 and p are the only divisors of p. ह्याला दोन नंबर आणि ह्याला एक नंबर दिलेला होता. ह्या एक नंबर मध्ये काय दिसतं आपल्याला, दोन हा पी चा विभाजक आहे, आणि दोन नंबर मध्ये काय दिसतं, एक आणि पी हे दोन त्याचे विभाजक आहेत. मग एक आणि दोन मध्ये आपल्याला विसंगती आढळते, म्हणजे स्टेटमेंट्स 1 and 2 आर कॉन्ट्रडिक्टरी. तर यावरून काय, स्टेटमेंट्स 1 and 2 आर कॉन्ट्रडिक्टरी असेल तर याच्यात विसंगती आहे. म्हणजे आपण जे जाणून बुजून आपण पी ही विषम संख्या नाही असं मानलेलं होतं हे म्हणणं चुकीचं आहे. म्हणजेच पी ही दोन पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर ती विषम संख्याच असते. हेच दिस प्रूव्ह दॅट अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन इज टू इज